दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील शंकरलिंग देवस्थान ट्रस्ट संचालित शंकरलिंग तरुण मंडळ नेहमी समाजोपयोगी कार्य करत आले आहे। गावात कामगार वर्ग जास्त आहे। सध्या लॉकडाऊनमुळे गावातील गरीब लोकांचे हाल होत असून त्यामुळे या गावातील यात्रा रद्द झाल्याने तेथील मंडळाने खर्चाची रक्कम गोळा करून सुमारे 100 गरजू व गरीब लोकांना धान्याची किट वाटप केले। यावेळी सरपंच महानंद दुधगी, माजी सरपंच श्रीशैल दुधगी, शिवलिंगप्पा कोडले, सिद्धराम जमादार, अमजद पटेल, रेवण सिद्ध प्याटी, वेदमूर्ती पंडित, हिरेमठ तारसिंग चव्हाण, सिद्धराम गायकवाड, कासिम अमली चुंगे, प्रतिभा दुधगी, फारूक शेख, सिद्धराम काळे, सत्तर कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले। यावेळी शंकरलिंग देवस्थान ट्रस्टचे संचालक तरुण मंडळाचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते। श्री शंकरलिंग तरुण मंडळाकडून मी बोलतो आहे की दरवर्षाप्रमाणे श्री शंकरलिंग तरुण मंडळकडून समाजाकडून मोठ्या स्वरूपात जत्रा भरायचं, पण यावेळी कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जत्रा वगैरे बंद आहे। तरुण मंडळाने जत्रा साजरा केले नाही, पण ते गोळा झालेले जे पैसे आहे त्या पैशाचा उपयोग समाजातील आणि इतर समाजातील गोरगरीब जे आहेत कामधंदा सोडून बसलेले आहेत घरात, त्यांना अन्नधान्य आणि इतर साहित्य देऊन या कोरोनामुळे जे घरी बसलेल्यांना त्यांचं पोट भरण्यासाठी त्यांनी अन्नधान्य त्यांनी दिलेले आहेत। आणि ह्या सत्कार्य कार्याला सर्व गावातील आणि समाजातील सर्व लोक हातभार लावलेले आहेत। या तऱ्हेचंच बुद्धी हे आमच्या शंकरलिंग तरुण मंडळाच्या मनात येवो सदैव, अशीच मी प्रार्थना करतो। शंकर